नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरीताई या यूट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेअर मास्क बनवून तयार करणार आहोत. हे जे हेअर मास्क आपण बनवणार आहोत त्याची बनवायची पद्धत जी आहे ती तर सोपी आहेच, शिवाय याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला 3 ते 4 ट्रायमध्ये म्हणजे अप्लाय नंतर लगेच लक्षात येणार आहे. तुमचा जो हेअर फॉल आहे तो तर थांबणार आहेच, शिवाय हेअर ग्रोथ जी आहे ती फास्ट होणार आहे आणि हेअर जे आहे ते हेअरमध्ये शाईन येणार आहे. तर एवढे खूप याचपेक्षाही खूप जास्त फायदे आहेत, पण तुम्ही एकदा ट्राय तरी नक्की करा, तेव्हा तुम्हालासुद्धा याचे फायदे जे आहेत ते लक्षात येणार आहेत. तर चला हे हेअर मास्क कसं बनवायचं हे पाहू अगोदर. तर हे जे हेअर मास्क आहे ते बनवण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत ते पाहू. तर इथं मी जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे, कडीपत्ता घेतलेला आहे, जास्वंदाची पानं घ्यायची आहेत. आता इथं जे जास्वंद मी वापरलेलं आहे ते देसी जास्वंद वापरलेलं आहे, शक्यतो या देसी जास्वंदाचा वापर करा. आता किती घ्यायच्या, क्वांटिटी किती आहे, तुम्ही कमी जास्त घेऊ शकता यामध्ये, असं काही नाही आहे. माझ्याकडे एक जास्वंदाचं फूल होतं आज, त्यामुळे एक जास्वंदाचं फूल घेतलं. ज्या दिवशी 3-4 फुलं येतात त्या दिवशी मी 3-4 फुलंसुद्धा यूज करते. मुठभर कडीपत्ता, 10-12 किंवा 14-15 जास्वंदाची पानं आणि 1 चमचा मेथी दाणा भिजलेला, रात्रभर भिजवलेला आहे, 1 लिंबू आणि कोरफडीचं 1 पान घेतलेलं आहे. एवढ्या वस्तूंची आपल्याला आवश्यकता आहे. इथं क्वांटिटीमध्ये कमी जास्त झालं तरी चालेल. 10 पानं घ्यायवायची तुम्ही 15-16 पानं घेतली किंवा 5-6 पानं घेतली, 5-6 फुलं घेतली, मुठभर कडीपत्ता, असं काही नाही की एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे असं काही नाही, पण या सगळ्या वस्तूंचा वापर नक्की करा. आता या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित धुवून घेऊ आपण, कारण की प्रदूषणामुळं काय बघा वरती धूळ वगैरे साचलेली असते, त्यामुळं हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला या पानावरती लक्षात येत असेल किती धूळ साचलेली आहे. ही जी पानं आहेत जास्वंदाची पानं यावरती खूप जास्त धूळ साचलेली होती आणि तुम्हाला लक्षात येते पाणी किती गढूळ झालं लगेच. तर हे सगळं आपल्याला स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आता इथं हे सगळं एका प्लेटमध्ये काढलेलं आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालायचे सगळ्या वस्तू. आणि मेथीदाणा जो आहे तो कधीही वाळलेला मेथीदाणा घालायचा नाही, वापर करायचा नाही आपल्याला, तर भिजलेल्या मेथीदाण्याचाच वापर करायचा आहे. आणि आता इथं जे कोरफडीचं पान घेतलेलं आहे त्याचे काटे काढायचे आणि या पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे. काही गरज नाही आहे वरची साल वगैरे काढायची, कारण की आपण हे सगळं काही मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि त्यामुळे ते बारीक होऊन जाईल, काहीच आवश्यकता नाही आहे. इथं जास्वंदाचं फूल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जास्वंदाचे फूल आणि जास्वंदाची पानं जी आहेत ते आपल्या केसांसाठी, हेअर ग्रोथसाठी खूप जास्त फायदा देणारी असतात. आणि जे कडीपत्ता आहे ते हेअरफॉलसाठी उपयोगी असणार आहे. आणि एलोवेरा जे आहे म्हणजे कोरफड जे आहे ते आपल्या हेअर ग्रोथसाठी आणि केस जे आहे ते स्ट्रेट करण्यासाठी मदत होणार आहे, केसांमध्ये चमक येण्यासाठी मदत होणार आहे. तर या सगळ्या वस्तूंचा, कोणत्याही शक्यतो वस्तू ज्या आहेत त्या स्किप करू नका. सगळ्या वस्तू अशा पद्धतीनं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत. मी मेथीदाणा जो भिजवलेला होता, 1 चमचा मेथीदाणा आणि साधारणतः 7 ते 8 चमचे पाणी घातलेलं होतं, ते पाणीसुद्धा यामध्ये मी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि इथं बघा आता 5-6 थेंब, 4 ते 5 थेंब किंवा 6 थेंब, जास्तीत जास्त 6 थेंब आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे, त्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही. आता बरेच जण म्हणतील की लिंबाचा रस वगैरे वापरू नये केसांना, पण त्यांना डायरेक्ट कधीच लिंबू अप्लाय करायचं नाही आहे केसांवरती. अशा पद्धतीनं तुम्ही कशा तरी मिक्स करून जेव्हा करता तेव्हा काही परिणाम होत नाही, उलट फायदाच देतं. तर बघा मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही तिथं वाटताना आणखीन थोडंसं पाणी घातलं तर चालेल, पण खूप जास्तही नाही. साधारणतः मी परत 3 ते 4 चमचे म्हणजे पोहे खायच्या ज्या जो चमचा असतो त्या चमच्याने 3 ते 4 चमचे परत पाणी ॲड केलं होतं. आणि या पद्धतीनं आपल्याला याची जी कन्सिस्टन्सी आहे ही अशी हवी आहे. तर बघा या पद्धतीने मोठ्या गाळणीने तुम्हाला गाळून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही असंच डायरेक्टसुद्धा केसांवरती अप्लाय करू शकता, पण धुताना थोडंसं पाणी जास्त लागतं त्यामुळे मी गाळून घेतलेलं आहे. आणि हे आपली जी पेस्ट म्हणा किंवा मास्क जो आहे तो रेडी आहे. आता याला लावायचं कसं ते सुद्धा पाहू. चला